नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमावताना केलेल्या कष्टाला असते. आजचा सुविचार आपण बघितला, घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्ही वर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सअप वरही सिटी न्यूज वर ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेक नंतर पाहूया बातम्या. आसाम रायफल विभागात नोकरी लावून देण्याचं आमिष देणाऱ्या श्रीकांत फुलसावंगेला फ्रेजरपुरा पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. आसाम रायफल विभागातील एका कर्मचाऱ्याचा यामध्ये समावेश असल्याने फ्रेजरपुरा पोलीस 26 डिसेंबरला आसामला रवाना होत आहे. आसाम रायफल विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवून महाराष्ट्रातील 12 जणांची श्रीकांत बापूराव फुलसावंगे याने फसवणूक केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी गेल्या 8 डिसेंबरला त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध 294, 506 B, 406, 468 कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. सांगली, नरखेड, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा येथील अनेकांजवळून त्याने 1 ते 3 लाख रुपयांची मागणी केली होती. यामध्ये अनेक मोठमोठे मासे अडकण्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी आरोपीकडून विचारणा केली असता आसाम रायफल विभागातील एका कर्मचाऱ्याचा यात समावेश असल्याचं समोर आलं आहे, उघड झालं आहे. फ्रेजरपुरा पोलीस 26 डिसेंबरला गुवाहाटी, नागालँड, जोहर, सिलीगुडी येथे जाऊन चौकशी करणार आहेत. तेथील कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संतोष गुर्जर, हेड पोलीस कॉन्स्टेबल जीवन बांडे, महेंद्र वलके हे जाणार आहेत. या गुन्ह्याचं जाळं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पसरलं असल्याचा दाट संशय पोलीस. अचलपूर नगरपालिका व चांदूर बाजार नगरपालिकेचा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मिळालेला निधी आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघात पळवला असा आरोप दोन्ही नगराध्यक्षांनी केला आहे. या संदर्भात आमदार बच्चू कडू यांना विचारलं असता नगराध्यक्षांनी निधी पळवल्याचं सिद्ध करावं, निधीसाठी त्यांनी पाकिस्तानात जावं असं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. अचलपूर नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 3 कोटींचा निधी मिळाला आहे, तर चांदूर बाजार नगरपालिकेला 1 कोटी 40 लाखांचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मिळाला. हा नगरपालिकांचा निधी आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघात पळवला असा आरोप दोन्ही नगरपालिकांच्या नगराध्यक्षांनी केलाय. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मिळालेला हा निधी आपल्या मतदारसंघासाठी देण्यात यावा असं पत्र आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. नगर प्रशासनाचे अपर सचिव कुंभारे यांनी पत्र पाठवलं. हा निधी नगरपालिकांना न देता सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्यात आलाय. अचलपूरच्या नगराध्यक्ष सुनीता फिसके आहेत, तर चांदूर बाजारचे नगराध्यक्ष रवी पवार आहेत. या दोन्ही नगराध्यक्षांनी निधी पळवल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना दोन्ही नगराध्यक्षांनी निधीसाठी पाकिस्तानला जावं असं उत्तर आमदार बच्चू कडूंनी दिलंय. युतीचं सरकार असूनही एका आमदाराने निधी वळता करून खिल्ली उडवली आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी पळवण्याचा आरोप दोन्ही नगराध्यक्षांनी आपल्यावर लावला आहे. एकूणच अचलपूरमध्ये 3 कोटी आणि चांदूर बाजारमध्ये 1 कोटी 40 लाख रुपये इथून पळवून नेले असा आरोप आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया? मला वाटते ज्यांना आरोप केला असन ते एकतर अज्ञान असन, त्यांचा मूर्खपणा आहे. त्यांनी आम्हाला सिद्ध करून द्या, सिद्ध ज्या दिवशी करण त्या दिवशी उठभशा करू आपण मारा, नाही तर त्यांना जनतेसमोर उठभशा मारावं. स्वतः निधी आणता येत नाही आणि दुसरा आणला तर तो पळवण्याची भाषा करतो. तुम्ही सांगा वैशिष्ट्यपूर्णचा निधी आहे,
मी माझा रिमार्क मारला, मी स्वतः मुख्यमंत्र्याला पत्र दिलं आणि त्यांनी आपल्याला 3 कोटी रुपये अचलपुरासाठी दिले, अधिक 5 कोटी दिले आणि अधिकाधिक 6 कोटी येणार आहे. मग आता हे आम्ही निधी आणायचा आणि पळवायचा म्हणतं का? निधी कुठं आला? अचलपूरला. मग पळवला कसा? अचलपूर नगरपालिकेच्या हेडवर तो निधी मिळाला होता. अचलपूर हेड नाही आहे, हेडचा वैशिष्ट्यपूर्ण हेड आहे, ते एजन्सी बांधकाम विभाग आहे, एजन्सी नगरपालिका. निधी हा वैशिष्ट्यपूर्णाचा हेड असतं, तो एजन्सी म्हणून बांधकामाला देत आहे तर नगरपालिकेला देत आहे. आता मी आणले म्हणून मी बांधकामाला घेतला, याच्यात पळवलं कसं म्हणताय ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना याच्याबद्दल पत्र दिलं आहे आपल्या की हा निधी सदर माझ्या मतदारसंघाकरता विकासासाठी देण्यात यावा. अरे भैया, आपने पास रिमार्क है CM का, CM ने असं लिहिलं का याच्या हा पूर्ण निधी तातडीनं 3 कोटी सार्वजनिक बांधकामाने वळता करावा आणि तो बच्चेकडूच्या शिफारसीनुसार हा मान्य करण्यात येईल. एकूणच अचलपूरमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि चांदूर बाजारमध्ये भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे विकासासाठी निधी देण्यात नाही आला असा सुद्धा आरोप दोन्ही नगराध्यक्षांनी लावला आहे, यावर काय म्हणणं? त्यांनी आता पाकिस्तानात जाऊन मागितलं. जयस्वाल युवा संघटनेच्या वतीनं 19वे युवक युवती परिचय संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी परिचय पुस्तिकेचं व नवीन वर्षाच्या कॅलेंडरचं विमोचन करण्यात आलं. जयस्वाल युवा संघटना अमरावतीच्या वतीनं 19वं युवक युवती परिचय संमेलन आयोजित करण्यात आलं. मंगळवार 25 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या या संमेलनामध्ये अमरावती विभागातील सर्व समाज एकवटला. यावेळी मंचावरील मान्यवरांच्या हस्ते जयस्वाल युवा संघटनेने अथक 2 महिने परिश्रम करून 5ही जिल्ह्यातील समाजाच्या लोकांचे परिचय पुस्तिका ऍड्रेस मोबाईल नंबरसहित तयार केल्याबद्दल सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नवीन वर्षाचं कॅलेंडर व परिचय पुस्तिकेचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला समाजसेवी शरद जयस्वाल, डॉक्टर आशिष जयस्वाल, डॉक्टर सुमित नंदकिशोर जयस्वाल, अजय कुमार मोरय्या, प्रकल्प प्रमुख प्रियेश जयस्वाल, चेतन जयस्वाल, अक्षय जयस्वाल यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. शेकडो युवक युवतींनी येथे आपला परिचय दिला. तथा समाज के एकत्रित संगठन हो इसके लिए ये स्नेह मिलन जयस्वाल युवा संगठन हर वर्ष करता है. मैं यही गुजारिश करूंगा कि यहाँ ज्यादा से ज्यादा परिचय सम्मेलन में एकत्रित हुए और युवा बंधन में बंधे, ऐसी मेरी शुभकामना है. और सभी हमारे जो जयस्वाल युवा संगठन में जो धन दिया हुआ है इसी के भरोसे पर हमारा सारा पूरा कार्यक्रम हो रहा है, उनका सभी का मैं धन्यवाद करता हूँ. और हमारे जैसे जयस्वाल युवा संगठन के पूर्ण पदाधिकारी इस कार्यक्रम में 3 महीने से लगातार काम कर रहे हैं, उनका भी मैं ऋणी रहूंगा. और इस 5 जिलों की अंबापेठ येथील नियॉन चर्चच्या वतीने ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शोभायात्रा काढण्यात आली. सांता क्लॉज, मदर मेरी यांच्या वेशभूषा धारण केल्या. शोभायात्रेत शहराच्या विविध मार्गातून भ्रमण केलं. अंबापेठ येथील नियॉन चर्च मधून ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सांता क्लॉजच्या वेशातील व्यक्तींनी लक्ष वेधून घेतलं. जिंगल बेलच्या निनादामध्ये ही शोभायात्रा निघाली. फुग्यांनी सजवलेल्या वाहनावर मेरी विराजमान होती. शहराच्या विविध मार्गांवरून या शोभायात्रेनं भ्रमण केलं. गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा शहरात अगदी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या वादाच्या भोवऱ्यात असलेल्या बुलढाणा प्राईड इमारतींबाबत शासकीय स्तरावर चौकशी झाली, स्थगिती आली. परंतु अधिकारी वर्ग आपल्या सोयीने अहवाल फेरबदल करून अर्थपूर्ण कार्य करत असल्याची चर्चा शहरात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा शहरात अगदी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या वादाच्या भोवऱ्यात असलेल्या बुलढाणा प्राईड इमारतीबाबत शासकीय स्तरावर चौकशी झाली. स्थगितीही आली, परंतु अधिकारी वर्ग आपल्या सोयीने अहवालात फेरबदल करून अर्थपूर्ण कार्य करत आहेत. सदर बांधकामाबाबत गौण खनिज चोरी गेल्याच्या तक्रारीवरून काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी स्थल निरीक्षण तर केलं, परंतु या विभागाचे अधिकारी काळवाघे यांनी यामध्ये बांधकाम व्यावसायिक यांच्या सोयीने अहवाल तयार करून सदर ठिकाणी खोदकामात 30 फुटापर्यंत फक्त मातीच आढळून आली असं सांगितलं असून काळवाघे यांनी दिलेल्या अहवालाची फेरतपासणी व्हावी करता तक्रार करणे व सिटी न्यूज पाठपुरावा सुरू ठेवणार. बुलढाणा प्राईड मध्ये अधिकारी वर्गांची सांगड दिसून येत असल्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. बुलढाण्याहून जितेंद्र कायस्थ यांचा हा रिपोर्ट. अचलपूर मतदारसंघातील तळेगाव मोहना ते अचलपूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम जोरात सुरू असून येथील काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे HG इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मनमानीकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणार का हा प्रश्न आहे. तळेगाव मोहना ते अचलपूर फाटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 353 बांधकाम सुरू असून या ठिकाणी रोडच्या बांधकामासाठी पिवळ्या मातीचा अधिक जास्त प्रमाणात वापर केला जात आहे, त्यामुळे याची गुणवत्ता कशी टिकणार हा प्रश्न उभा राहत आहे. मात्र कंपनीचा कार्यभाराला कोण लगाम लावणार हा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणावर पिवळ्या मातीचा उपयोग होत असल्याने होणाऱ्या धुळीमुळे अपघात तसंच मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असल्याची नागरिकांची मागणी आहे. अचलपूर मतदारसंघातील तळेगाव मोहना ते अचलपूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम जोरात सुरू असून या ठिकाणी कामात निकृष्टपणा आहे. HG इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मनमानीकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत असे नागरिकांचे आरोप आहेत. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सिटी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. डॉक्टर चंदू सोजतिया यांचा भावपूर्ण सत्कार केला. त्यावेळी त्यांच्या समवेत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अमरावती शहराध्यक्ष जाकीर जमाल विनोद जांगडा उपस्थित होते. भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सिटी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत भाजप अल्पसंख्याक मोर्चा अमरावतीचे जिल्हाध्यक्ष जाकीर जमाल, अल्पसंख्याक मोर्चा अमरावती जिल्ह्याचे सरचिटणीस विनोद जांगडा उपस्थित होते. आज अमरावती शहर में भाई जाकिर जमाल जो हमारे अल्पसंख्यक मोर्चे के अध्यक्ष हैं उनकी दावत पे आया हुआ हूँ. भारतीय जनता पार्टी ने तय किया है कि अल्पसंख्यक मोर्चा जिसमें अल्पसंख्यक समाज के मुस्लिम आते हैं, जैन भाई आते हैं, क्रिश्चियन भाई आते हैं, बौद्ध भाई आते हैं, सिख भाई आते हैं, ईसाई भाई आते हैं, पारसी भाई आते हैं, ये सभी भाइयों को जोड़ना है. मुझे खुशी इस बात की कि पूरे प्रदेश में जो 34-36 जिले हैं उसमें जिला स्तर पर अल्पसंख्यक मोर्चा बहुत मजबूत है, मजबूती से अपना काम कर रहा है. अब हम संगठन को जिले से मंडल स्तर पर लेकर जा रहे हैं, तहसील स्तर पर लेकर जा रहे हैं, तालुके स्तर पर लेकर जा रहे हैं और उसी की समीक्षा बैठक के लिए आज मैं यहाँ हूँ. बड़ी अच्छी संख्या में हमारे सब कार्यकर्ता जमा हुए और जो हमने समीक्षा लिया उसमें मुझे खुशी है इस बात की कि हम मंडल स्तर पर बहुत अच्छे तरीके से काम कर रहे हैं. बूथ स्तर पर हमारे कार्यकर्ता बन गए हैं. बूथ स्तर पर जो हमारे कार्यकर्ता हैं वो आज अपनी समस्याओं को लेकर आए, मैं उन समस्याओं को माननीय मुख्यमंत्री तक पहुंचाऊंगा और वहां से उसका निदान लेकर मैं लोगों तक जवाब देने का काम करूंगा. संगठन का मेन हमारा काम ही यही है कि सरकार को कार्यकर्ताओं के माध्यम से समाज तक पहुंचाना और शासकीय योजनाओं को समाज तक लेकर जाकर उनका लाभ किस प्रकार समाज को वो सुनिश्चित करना
और समाज में जो समस्याएं हैं, समाज के जो इश्यूज हैं, उसको संगठन के माध्यम से सरकार तक लेकर जाना, उसका निदान कराना। इस दृष्टि से अल्पसंख्यक मोर्चा बहुत मजबूती से काम कर रहा है। समय समय पर हम लोग हर ज़िले में जाकर समीक्षा बैठकें लेते हैं, जो समस्याएं हमारे पास आई हैं उनको कितना हमने छुड़ाया है, कितना हमने उसका समाधान करके दिया है, उसकी भी हमें समीक्षा करते हैं। समाज में कौन कौन सी समस्याएं नई हैं जिनको ध्यान देकर छुड़ाने की आवश्यकता है, उस पर भी हम चर्चा करते हैं। जो शासकीय योजनाएं हैं, वो शासकीय योजनाएं कहाँ तक हम लोगों तक पहुँचा पा रहे, उसकी हम समीक्षा करते हैं। कौन कौन लाभार्थी हमारे शासकीय योजनाओं का लाभ लिए हैं, उनकी हम गणना करते हैं। उनको लाभ दिलाने में कहाँ कठिनाई गई, उसकी हम समीक्षा करते हैं। कुल मिलाकर सरकार की योजनाएं अच्छे तक पहुँचे, शासकीय योजनाओं का लोगों को लाभ मिले, बड़ी संख्या में लोग भारतीय जनता पार्टी से जुड़कर अपना फ़ायदा करें, अपने मोहल्ले का फ़ायदा करें, अपने शहर का फ़ायदा करें, अपने देश का फ़ायदा करें, इस काम को करने का काम हम लोग कर रहे हैं। और मुझे खुशी इस बात की कि हमारे शहर अध्यक्ष जाकिर जमाल भाई और उनकी टीम बहुत अच्छा काम कर रही है, समाधानकारक काम कर रही है। मैं आपके चैनल के माध्यम से उनको बधाई देता हूँ, ये खूब खूब तरक्की करें और समाज का भला हो। जो भारतीय जनता पार्टी का नारा है सबका साथ सबका विकास, इस पर हम खड़े उतरें। जो प्रधानमंत्री मोदी जी का सपना है, एक नया भारत, ऐसा भारत जहाँ मित्रता हो, जहाँ भाईचारा हो, जहाँ एकता हो, जहाँ सामाजिक दृष्टि से हम साथ मजबूत खड़े रहें, जहाँ पर ना आतंकवाद की जगह हो, ना नक्सलवाद की जगह हो, ना दहशतवाद की जगह हो, ना जातिवाद की जगह हो, ना धर्म के विवाद की जगह हो, ऐसे भारत को बनाने में हम लोग काम करेंगे। खूब खूब धन्यवाद। भातकुली तालुक्यातील खोलापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जाणीव झाली बदल हवा या सदर अंतर्गत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। परफेक्ट परिवारातर्फे ग्रामीण भागातील गोरगरीब मुलामुलींसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका निःशुल्क घेतली जात आहे, या अंतर्गत सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलंय। भातकुली तालुक्यातील खोलापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जाणीव झाली बदल हवा या सदरांतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। परफेक्ट परिवारातर्फे ग्रामीण भागातील गोरगरीब मुलामुलींसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका निःशुल्क घेतल्या जात आहे। ग्रामीण भागातील गोरगरीब मुलामुलींसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका निःशुल्क घेतल्या जात आहे। हा अनोखा उपक्रम गेल्या 6 वर्षांपासून सातत्याने राबवला जात आहे। कोल्हापूर येथील माजी सरपंच आणि माजी मुख्याध्यापकांनी या मुलांची जिद्द आणि मुलामुलींचं संघटन, त्यांची कामगिरी पाहून त्यांना माजी सरपंच आशुतोष देशमुख, माजी मुख्याध्यापक प्रभाकर पारडे यांनी स्वतःच्या रूम विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वाचनालयासाठी मोफत उपलब्ध करून दिल्या। राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन मानकर, माजी मुख्याध्यापक प्रभाकर पारडे, माजी सरपंच आशुतोष देशमुख व इतर मान्यवरांचे आमदार ॲडव्होकेट श्रीमती यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हा परिषद सदस्य प्रकाश सावळे, गणेश सोळंके, गजानन राठोड, जयंत देशमुख, अजित पटेल, मुग्धर पठाण, शोभा सोळंके, तंटा मुक्ती अध्यक्ष शफीक खा, कोल्हापूर येथील प्रतिष्ठित नागरिक राजेश पारडे, संजय पारडे, तसंच नावेड येथील सरपंच मंगलाताई नागे, दीपक नागे या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक वैभव डहाके यांनी केलं। समस्त परफेक्ट परिवार स्पर्धा परीक्षेतील अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसंच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं येथे उपस्थिती दर्शवली। वाठोडा शुक्लेश्वर येथून गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट। शेतीतली कामं करावी, त्यांना प्रत्येक वेळेस असं वाटतंय की माझ्या मुलाने काहीतरी करावं। मग प्रत्येक जण जर तो नोकरी घेऊन बसला तर मग या सगळ्या पोरांना कुठेतरी प्लॅटफॉर्म उभा पाहिजे म्हणून परफेक्ट परिवारने कोल्हापुरातल्या प्रत्येक ग्रामीण भागात अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हा प्लॅटफॉर्म इथं आयोजित केलेला आहे। आणि या आमच्या या सगळ्या परिवारातले जे सदस्य आहेत यांना मदत करणारे आणि आजचे जे आयोजक आहे माननीय श्री प्रभाकर पांडे सर आणि हा कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा शुद्ध हेतू आहे की ग्रामीण भागातल्या इथल्या गावातल्या आणि कानाकोपऱ्यातल्या शब्द ज्यांच्या कानापर्यंत ऐकायला चालले त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावामध्ये काहीतरी चालू आहे याची जाणीव झाली पाहिजे, त्याचसाठी आम्ही हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।
मानकर सरांची एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जेव्हा आम्ही अभ्यासिका चालू केली आणि अभ्यासिका चालू केल्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब ही होती तर आपल्या सर्व शिक्षकांसह त्या अभ्यासिकेवर एक दिवस आम्हाला आकस्मिक भेट दिली आणि आमच्या पाठीवरती हात ठेवून म्हणाले की मुलांनो तुम्हाला जी मदत लागली ती तुम्ही मला दिलास मागा मी तुम्हाला या कार्यात निमित्त आहे. अकोली मार्गावरील मयुरेश मंगल कार्यालयातील एका विवाह समारंभात महिलेने गोंधळ घातला. नवरा मुलगा आपला पती असून कोर्टात केस सुरू आहे त्याच्यावर 498 कलम दाखल आहे असं या महिलेचं म्हणणं आहे. बडनेरा पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलंय. अकोली मार्गावरील एका मंगल कार्यालयामध्ये मंगळवारी एका लग्न समारंभात महिलेने गोंधळ घातला. तिचे म्हणणे असे होते की लग्न करत असलेला नवरा मुलगा माझा पती असून आमची कोर्टात केस सुरू आहे व त्याच्यावर 498 नुसार गुन्हा दाखल आहे. 4 वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले होते मात्र नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांकडून समजले की त्यांच्यात घटस्फोट झाला आहे. त्यांच्याकडे कोर्टाचं प्रमाणपत्र सुद्धा आहे त्यामुळे तो दुसरे लग्न करण्यास मोकळा आहे. मात्र महिलेने विनाकारण मात्र महिला हे मानायला तयार नव्हती तिने गोंधळ घातला. बडनेरा पोलिसांनी घटनास्थळावर येऊन महिलेला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. ज्ञानमाता परिसरातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च मध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पूर्वसंध्येला विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. प्रवचन गायन प्रार्थना करण्यात आली. यावेळी परिसरात येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित प्रसंग साकारण्यात आलेत. ज्ञानमाता परिसरातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पूर्वसंध्येला विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी चर्चचे बिशप एलियास गोन्साल्विस यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्मावर प्रवचन दिलं. क्वेरिनी हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली खाली सुमारी झाली तेव्हा सर्व लोक आपल्या गावी गवणेशी घेऊन द्यायला गेले. योसेफ हा दाविदाचा घराण्यातला वा कुळातला असल्यामुळे तोही गलिलातील नाझरेत गावात व यहुदियातील दाविदाचा बेथलेहेम गावी गेला. सेंट पॉल ग्रुप अमरावतीतर्फे गायन व प्रार्थना करण्यात आली. येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित सुंदर देखावे परिसरात साकारण्यात आले. चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. बायबलचं पठण यावेळी सुरजित तिरकी यांनी केलं. चर्चचे फादर जोसलिन पॅरिस फ्रिस यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधव येथे उपस्थित होते. परतवाडा ते मोर्शी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाकरिता एचजी इन्फ्रा कंपनीने रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रकल्प उभा केला. येथे पर्यावरणीय मानकांचे पालन होत नसल्याने वायू व जलप्रदूषण झालं आहे. या संदर्भात प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अमरावती यांनी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एचजी इन्फ्रा कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर बाबींची पूर्तता न करता एचजी इन्फ्रा कंपनीने आपला सिमेंट मिक्स प्रकल्प सुरू केला. वायू व जल प्रदूषणामुळे आरोग्यास धोका निर्माण झालेला असल्याने सदर कंपनीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी तक्रार चांदूर बाजार नगरपालिकेचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली असता त्याची दखल घेऊन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 11 ऑक्टोबर 2018 रोजी भेट दिली असता त्या ठिकाणी परवानगी देताना निश्चित करण्यात आलेल्या पर्यावरणीय मानकांचे पालन होत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. अहवाल तयार करून प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अमरावती यांच्याकडून 4 डिसेंबर 2018 रोजी एचजी इन्फ्रा कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावताना 7 दिवसाच्या आत उत्तर दाखल न केल्यास हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981 नुसार कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे मंडळाकडून तंबी देण्यात आली. परंतु एचजी इन्फ्रा कंपनीने मात्र अद्यापपर्यंत आपला जबाब मंडळाकडे दाखल न केल्याने कंपनीच्या अरेरावी विरुद्ध आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणती कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रिपोर्ट. असोसिएशन उर्दू बॉईज हायस्कूलच्या वतीनं माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. 1992 बॅचच्या विद्यार्थ्यांनी वर्गमित्रांसह येऊन शिक्षकांचा सत्कार केला, जुन्या आठवणींना उजाळा दिला.
असोसिएशन उर्दू बॉईज हायस्कूलचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. 25 डिसेंबर रोजी 1992 बॅचचे विद्यार्थी येथे जमा झाले. 10वी बचे हे विद्यार्थी होते. त्यांनी गेट टुगेदर साजरं केलं. जुन्या मित्रांच्या भेटी घेतल्या, तसंच जुन्या शिक्षकांचा त्यांनी सन्मान केला. मंगळवारी सकाळी 11 वाजता हा प्रोग्राम सुरू झाला. आसिफ हुसेन या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी मुफ्ती नुरुद्दीन साहब, एजाज उल्ला खान साहब प्रामुख्यानं उपस्थित होते. मास्टर नदीम अहमद खान यांनी कार्यक्रमाचं संचलन केलं. डॉक्टर मोहम्मद फईन, अब्दुल जब्बार, सय्यद अनिस अहमद, एजाज अख्तर, सय्यद इर्शाद यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. चंद सेकंड खुशी मुबारकबाद है वो लोग जिन्होंने आज का ये प्रोग्राम किया है, अटेंड किया. और प्रोग्राम के जो मेन लोग हैं उनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ कि वाकई उन्होंने आज के इस दौर में जबकि हर तरफ टेंशन ही टेंशन है हर जहन में हर दिमाग में, तो कुछ देर के लिए, कुछ घंटे, कुछ मिनट, कुछ सेकंड, कुछ लम्हात के लिए खुशी हासिल करने के लिए हम यहाँ जमा हुए. अल्लाह आपकी खुशी दोबारा करे, बार बार जिंदगी में खुशियाँ लाए. हजरत ज़्यादा दिल में रहना नहीं है मुझे, चंद बातें मैं यहाँ लिखा हूँ. एक तो हमारे उस्ताद भारिप बहुजन महासंघ महिला आघाडीच्या वतीनं भारतीय स्त्री मुक्ती दिवसाच्या निमित्ताने जात पितृसत्ता परिषदेचं आयोजन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झालेल्या परिषदेदरम्यान चतुर्वर्ण व्यवस्थेचा निषेध केला. भारिप बहुजन महासंघ महिला आघाडीच्या विद्यमाने भारतीय स्त्री मुक्ती दिवसाच्या निमित्ताने 25 डिसेंबर रोजी जात पितृसत्ता परिषदेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आलं. भारतातील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासात मनस्मृती या ग्रंथाचं 25 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलं. ही जगातील एकमेव ऐतिहासिक घटना होय. हा दिवस खरा स्त्री मुक्ती दिवस होय असं म्हणून महिला आघाडीने चातुर्वर्णांचे 4 मडके एकावर एक ठेवून त्यामध्ये दहन केलं. हे मडके फोडली. ही परिषद भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी संघटना, युवा आघाडी यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, प्राध्यापक अंजली आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली. संघ महिला आघाडी राज्याच्या निर्देशानुसार आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीने जात पितृसत्ता विरोधी परिषद आयोजित केलेली आहे. भारतातील चातुर्वर्ण व्यवस्थेचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास मनुस्मृती या ग्रंथाचे दहन ही जगातील एकमेव ऐतिहासिक घटना होय. दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या जाती आणि पितृसत्तेचं संहिता असलेल्या ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून भारतातील सर्व जातीच्या स्त्रियांना भारतीय संविधानामुळे सन्मानाचे जीवन प्राप्त झाले आहे. आज सर्वच जाती धर्माच्या स्त्रियांना सन्मान आणि समान संधी प्राप्त झाल्यामुळे त्या उत्तुंग झेप घेऊ शकल्या. ते केवळ मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करूनच. राज्यस्तरीय धनगर समाज उपवर वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन 30 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलंय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मी ज्ञानेश्वर ढोमणे राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळाव्याचा संयोजक म्हणून बोलतोय. आम्ही दरवर्षीप्रमाणे सतत 7 वर्षापासून राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करीत आहे आणि आम्हाला समाजातून भरपूर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आम्ही यावर्षी जवळपास 700 मुलामुलींचा म्हणजे नोंदणी केलेली आहे आणि त्यांचं मंगलयोग वधूवर परिचय पुस्तिकासुद्धा छपाई केलेली आहे. आमचा 30 डिसेंबर 2018 रोजी राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळावा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे ठीक 11 वाजता भरगच्च म्हणजे उपस्थितीत म्हणजे होणार आहे. त्यासाठी सर्व जास्तीत जास्त
सर्व विदर्भातून राज्यातून जास्तीत जास्त समाज बांधवांनी वधूवर परिचय मेळाव्याला उपस्थित राहावं असं मी आयोजन समितीच्या वतीनं आवाहन करतो. आणि प्रत्यक्ष मुलामुलींनी सुद्धा सदर वधूवर परिचय मेळाव्याला उपस्थित राहून प्रत्यक्ष परिचय देऊन आयोजन समितीचा उत्साह वाढवावा असं मी प्रत्यक्ष उपवधूवरांना सुद्धा आवाहन करतो. आणि आपला जो म्हणजे हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे जो यशस्वी होत आहे त्यामध्ये आपला सुद्धा हातभार लावावा असं सर्व समाज बांधवांना आवाहन करतो. रखडलेल्या नाल्यावरील पुलाचं बांधकाम झालेली आर्थिक नुकसान भरपाई दिरंगाई करणाऱ्या कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अचलपूर यांचं त्वरित निलंबन आदी विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील जसापूरवासी आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस, मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांचा आहे. अमरावती जिल्ह्यातील जसापूर येथील नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे, मात्र त्यांच्या उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी वृद्ध केशव उके आणि ताराबाई उके यांची प्रकृती खालावली. त्यांना अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ते बेडवरून पडले आणि त्यांच्या कमरेला मार लागलाय. पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागावर उपोषणकर्त्यांच्या नातेवाईकांचा रोष आहे. पुलाच्या बांधकामाला रविवारी सुरुवात झाली, मात्र काम अजून पूर्ण झाले नाही, त्यामुळे पुलाचे बांधकाम आणि इतर मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं जसापूर येथील नागरिकांनी सांगितलं आहे. तसा त्यांनी निश्चय केलाय. पुलाच्या बांधकाम व्यतिरिक्त उपोषणकर्त्यांना प्रशासनाकडून त्यांच्या इतर मागण्यांसाठी कोणत्याही प्रकारचे उत्तर 8 दिवस होऊनही मिळालं नाही, त्यामुळे प्रशासनाकडून आमरण उपोषणकर्त्यांची थट्टा केली जात असल्याचं दिसून येत आहे. चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रिपोर्ट. माझे वडील श्री केशवरावजी उके यांचे उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला बसताना त्यांची प्रकृती 3 दिवसानंतर खालावली होती. त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाला म्हटलं की बाबा तुम्ही जे बळजबरीने या ठिकाणून नेत आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या रिक्सवर घेऊन जा, त्या कारणास्तव त्यांनी नेलेलं आहे इथून. आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती न करता त्यांनी इरविन हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर नेलं असल्यामुळे पोलीस प्रशासनाची ही जबाबदारी होती की त्या ठिकाणी या उपोषणकर्त्याची म्हणजे सर्व जबाबदारी त्यांनी सांभाळायला पाहिजे होती. आणि त्यांनी आपल्या कामात हयगय केल्यामुळे आणि आरोग्य अधिकारी तसेच त्या ठिकाणी वार्डात जे कोणी तिथं असतील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझे वडील त्या पलंगावरून खाली पडले आणि त्यांचं कंबळलं मोडलं. म्हणजे यावरून प्रशासनाची भूमिका लक्षात येते की उपोषणकर्त्यासोबत कोण्या पद्धतीची वागणूक केली पाहिजे. आणि शासन नावाची या देशात कुठेतरी मला व्यवस्था दिसून नाही राहिली आणि प्रशासनचे जे कर्मचारी आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचं कोणीही शासनाचं वचक नाही आहे हे याचं एक घोतक उदाहरण आहे. म्हणून शासनाने जास्तीत जास्त आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम कसं करून घ्यावं आणि त्यांना 24 घंट्याचा पगार म्हणजे 24 घंटे ते सतत ड्युटीवर असताना ते त्यांची म्हणजे ड्युटी पद्धतशीरपणे बजावत नाही आणि 24 घंट्याचा पगार मात्र घेतात यापेक्षा दुसरं उदाहरण मला दिसत नाही. म्हणून शासनाने जास्तीत जास्त कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. प्रशासनाचे जे अधिकारी असतील आणि कर्मचारी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची नवीन माग या ठिकाणी आम्ही करीत आहोत. मुख्य मागण्या या ठिकाणी ज्या आहेत ते पुलाची तर मुख्य मागणी आहेत आणि पुलासाठी ज्या अधिकाऱ्यांनी या दिरंगाई केलेली आहे त्या अधिकाऱ्याला तिथं निलंबित करण्यात यावी ही आमची मुख्य मागणी आहे. आणि ज्या ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी हस्तक्षेप केला त्या पदाधिकाऱ्यांना पद भ्रष्ट करण्यात यावं ही आमची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी आहे का ज्या गावगुंडांनी जसापूर या गावातील 40-50 लोकांचा समूह जमून ज्या ठिकाणी काम बंद पाडण्याचा जो प्रयत्न केला आणि नालाखोलीकरणाचे काम प्रमाणापेक्षा जास्त केले, गेली 3 वर्षापासून आम्ही त्या रहदारीच्या रस्त्यावरून ये जा करीत आहे, त्यामुळे आमचं जे आर्थिक नुकसान झालं आणि आमचा जो मानसिक क्षळ झाला त्याची आम्हाला नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी ह्या आमच्या मुख्य मागण्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही. त्यासाठी अजूनपर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही. त्याकरिता आम्ही आमच्या ह्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सोडवणार नाही असा आमचा निर्धार पक्का आहे.
एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. प्रभू येशूंचा जन्मदिवस शहरातील मध्यवस्तीत असलेल्या इरविन चौकातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च मध्ये साजरा करण्यात आला. सकाळी प्रार्थना करण्यात आली. यावेळी बिशपने सर्वांना सामूहिक प्रार्थना करून मिसा बलिदान प्रार्थना करण्यात आली. जन्मोत्सवानिमित्त बिशपने येथे संदेश दिला. इंडोनेशियात झालेल्या त्सुनामीत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली देण्यात आली. तसंच देशाच्या बॉर्डरवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांना बळकटी व परिवाराला सुखी होण्याकरता प्रभू येशू ख्रिस्तांना प्रार्थना करण्यात आली. सर्वांना आरोग्य सुख समृद्धी लाभावी अशीही प्रार्थना करण्यात आली. बिशप गोन्साल्विस यांनी सर्वांना आशीर्वाद दिले. फादर जोस्लिन सह शेकडो ख्रिस्ती बांधव यावेळी उपस्थित होते. प्रार्थनेनंतर राष्ट्रीय एकता मंच व पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. अमरावती शहरवासियांना ख्रिस्तोसच्या खूप खूप शुभेच्छा. अमरावती पोलीस शहर दलातर्फे मी आपणास खूप खूप शुभेच्छा देत आहे. हा सण अत्यंत आनंदाने आणि परंपराने साजरा करावा ही सांगितलं. यावेळी आमदार डॉक्टर सुनील देशमुख, आमदार रवी राणा, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, पोलीस आयुक्त संजय बावीसकर, डॉक्टर राजेंद्र गवई, नवनीत राणा, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. ख्रिस्त जयंतीच्या सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणारं नवीन वर्ष त्यांच्यासाठी भरभराटीचं, आरोग्यदायी आणि समृद्ध. सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा. त्या नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान येशू ख्रिस्ताचा आज जन्मदिवस आणि भगवान येशू ख्रिस्तांनी मनुष्य अंधारात चापलणाऱ्या मनुष्य जमातीला प्रकाशाचा मार्ग दाखवला, शांती आणि समृद्धीचा मार्ग दाखवला. भगवान येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांनी हा आनंदाने हा सण साजरा करावा ही सदिच्छा. जिल्ह्यातील सर्व जनतेला व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो. तसंच येशू ख्रिस्ताच्या प्रार्थने पाहि या शेतकऱ्याला चांगले दिवस लागो अशी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा. आज ख्रिसमस दिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे होली क्रॉस या परिसरात येतात. यावर्षी एक आगळं वेगळं असं दिसलं की सर्व धर्म समभावाच्या मान्यवरांना आदराने निमंत्रित करून त्यांच्याद्वारे बिशप यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. की प्रभू येशूला अभिप्रेत असलेलं कार्य त्या होलीक्रॉस परिसरात कितीतरी हजारो वर्षापासून संपूर्ण देशात केलं जातं. ख्रिसमस निमित्ताने संपूर्ण अमरावती शहरातील, जिल्ह्यातील नागरिकांना अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. नाताळच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना, देशाच्या, महाराष्ट्राच्या आणि खास करून अमरावतीच्या जनतेला संदेश देतो, शुभेच्छा देतो. या नाताळाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांना प्रार्थना करतो की अमरावतीतील, त्याचप्रमाणे देशातील सगळ्या समस्या दूर होत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटो, बेरोजगारांचे प्रश्न सुटो. आज नाताळ आहे, लवकरच नवीन वर्ष येत आहे. येणारा वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. जय भीम. आज ख्रिसमस आहे. या ख्रिसमसच्या दिवशी प्रभू येशूने जो संदेश दिला आहे, जगामध्ये शांतता असली पाहिजे आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये, आणि ख्रिसमसच्या निमित्तानं येशू ख्रिस्तांच्या शिकवणुकीमध्ये आपल्याला हा शांततेचा संदेश पाहायला मिळतो. ही शांतता सर्वदूर घरापासून तर देशापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये प्रस्थापित हो, एवढीच आजच्या दिवशी मी प्रार्थना करतो आणि जगामध्ये एक चांगलं सुंदर असं वातावरण तयार हो यासाठी म्हणून ईश्वरच्या मी प्रार्थना करतो. सभी को आज 25 डिसेंबर के लिए
सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देते हुए विश यू अ वेरी मेरी क्रिसमस, गॉड ब्लेस एवरीवन। ख्रिस्त जयंती साजरी करत आहोत, ख्रिस्त जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ख्रिस्त जयंती हा दिवस आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा संदेश घेऊन आपणाकडे येत आहे। येशूच्या जन्मदिनी संपूर्ण विश्वामध्ये येशूच्या जन्माची जी कहानी आहे त्याद्वारे आपणा सर्वांना हा संदेश मी देत आहे। प्रभू येशूचं जन्म एका गुहेमध्ये गाईच्या गोठ्यामध्ये झाला। त्याच्या जन्माद्वारे गरीब, दीन दुर्बळ, सामान्य लोकांना देखील परमेश्वराच्या ठाई किती महत्त्वाचं स्थान आहे आणि परमेश्वर त्या लोकांसाठी नेहमी दयावंत होऊन त्यांचं तारण करण्यासाठी, उद्धार करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो। संपूर्ण ख्रिस्ती विश्वामध्ये हे कार्य, येशूचं कार्य पुढे नेण्यासाठी सतत आम्ही प्रयत्नशील असतो, ज्याद्वारे प्रत्येक माणसाला आदरानं, मानानं, सन्मानानं जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते आणि जीवनाचा खरा अर्थ जो आहे तो चांगल्या प्रकारे जगण्यास ख्रिस्त जयंती आपणास प्रवृत्त करते। आजच्या दिवशी पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना ख्रिस्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि नम्र अभिवादन करतो। थँक्यू, गॉड ब्लेस यू। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्किड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403-6201111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सळेतोळ आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज।